छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये पुतळा कोसळल्यानंतर आता राजकारण तापू लागलेलं ला आपल्यासोबत संजय शिरसाटे आपण त्यांच्याशी थेट थे बातचीत करणार आहोत एकीकडे एक आपली भूमिका आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात कुणीही राजकारण करता कामा नाही पण तुमचाच घटक पक्ष जो सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याकडून आता रस्त्यावर उतरून याबद्दल आंदोलनं केली जात आहेत प्रश्न जाब विचारले जात आहेत मग हा दुजाभाव नाही का काय म्हणाल याबद्दल मला वाटतं जेव्हा आपण सत्तेत असतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचं भान राखलं पाहिजे महाराजांचा पुतळा कोसळला याचं दुःख प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला ना प्रत्येक नागरिकाला आहे आणि म्हणून हे घडलं का कशासाठी कसं घडलं यावर चर्चा होणं गरजेचं आणि ज्यांच्यामुळं हे घडलं त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे परंतु आघाडीच्या घटक पक्ष जेव्हा आंदोलन करतो तर त्यांचं ते राजकारण करतात परंतु अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा असं आंदोलन करणं मला वाटतं गैर गैर आहे त्यांनी सरकार म्हणून त्यांनी आपली भूमिका ही समोर मांडली पाहिजे याचा मुळामध्ये त्रास हा अजितदादा लावतो नक्कीच एक महत्वाचा प्रश्न या संदर्भामध्ये कला संचालनालयाचे जे संचालक आहेत राजीव मिश्रा त्यांनी एक खळबळजनक दावा केला ते म्हणतात की आमच्याकडून शिल्पकारांनी केवळ सहा फुटाच्या मूर्तीची परवानगी मागितली होती जी आम्ही त्यांना दिली होती पण तीस फुटाचा पुतळा त्या ठिकाणी तयार केला याबद्दल त्यांना कुठली माहिती नव्हती काय काय म्हणाल का याबद्दल कुठेतरी काहीतरी पाणी मूर्त्या असं वाटतं बघा जेव्हा पुतळा तयार होतो ना तर किती फुटाचा बनवायचा मग त्याचा क्ले मॉडेल तयार होतं त्याला मान्यता मिळते मग त्याची हाईट किती असली पाहिजे त्याला कसं बनवलं पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग ज्याला म्हणतो ते कसं केलं पाहिजे हे सगळं टेक्निकली ते लोक सांगत असतात म्हणजे सहा फुटाचा असेल जो तीस फुटावर जर गेला असेल तर मग याला दोषी कोण आहेत मग निश्चित हे अधिकारी का झोपले होते का हे जे काही टेक्निकल गोष्ट असतात संदर्भात खास करून ते कला संचालनाच्या मान्यतेशिवाय होत नाही मग ह्या लोकांनी ही मान्यता दिली कशी त्या अधिकाऱ्याला सुद्धा दोषी धरलं पाहिजे कोणीतरी ज्यांनी बनवलेला पुतळा तो फरार आहे घोषणा आहेत परंतु ज्या अधिकाऱ्यांनी याचं सुपरयोजन केलं असेल ते बी तेवढेच जबाबदार आहेत एक महाराष्ट्रामध्ये गढूळ वातावरण जे तयार होत चाललेलं आहे लोकांमध्ये जर संतापाची भावना होत चाललेली त्यांनासुद्धा दोषी धरलं पाहिजे आणि जर असं असेल तर हा फार मोठा गुन्हा आहे ानवे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आता आंदोलनाच्या पवित्रामध्ये आहे त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांवर यावेळी टीका केली आहे की मुख्यमंत्री यांनी सगळे सोयरे यांची अंमलबजावणी केली नाही आमची कुठेतरी फसवणूक झाली आहे जरांगे पाटलाला चांगल्या प्रकारे माहिती जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं ते करण्याची हिंमत कोणत्याही राजकीय नेत्याची नाही आणि याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे समाजाने घेतलेला आहे म्हणून जरांगे पाटलांना सुद्धा सांगेल थोडं शांत राहा आम्ही जे करू ते भाल्यासाठीच करू आम्हाला राजकारण या गोष्टीत करायचं नाही आणि तुमचा सुद्धा त्यांचा सुद्धा विश्वास एकनाथ शिंदेसाहेबांवर आहे असं माझं मत आहे म्हणतात की मुख्यमंत्र्यांची शपथ अजून पूर्ण झालेली नाहीये करतील पूर्ण शपथ घेतलेली ते आता पद्मीपूर्ण तर एकदम शंभर टक्के झाले असं मीही मानणार नाही परंतु ते करतील एकदा शिंदेसाहेब बोलले तर ते करतील म्हणूनच आज सगळा मराठा समाज साहेबाच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे शिवसेनेमध्ये संजय गायकवाड आहेत आणि त्यांचे बरेचसे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत तलवारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आता त्यांची गाडी एक पोलीस कर्मचारी धुवत आहे अशा संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय बरीचशी टीका यावरूनही होते की जे जनतेचे प्रतिनिधी ते पोलिसांचा अशा प्रकारे वापर करत आहेत सरकारवरती पण टीका होते नाही बघा मी आता संजय गायकवाडचा तो व्हिडिओ मी पाहिलेला नाही म्हणून त्यावर भाष्य करणं उचित नाही परंतु जर पोलीस जर गाडी धुत असेल ते चुकीचं आहे त्याचं समर्थन आम्ही करणार नाही कशा पद्धतीने का केली का धुतली याचासुद्धा त्याला जोपर्यंत आपल्याला परिपूर्ण माहिती नाही त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही परंतु पोलीस अधिकारी कर्मचारी कोणी असेल शासकीय कर्मचारी हा आपला नोकर नाही त्याला त्याची जागा किंवा त्याचं जे काही काम आहे ते त्याला करू द्यावं गाड्या धुण्यासाठी किंवा बूट पॉलिश करण्यासाठी कर्मचारी नसतात याबद्दल संजय गायकवाड यांना देखील पक्षाकडून समज दिली जाईल किंवा इतर आमदार आहेत ज्या पद्धतीची विधानं करतात ज्यामुळे वाद वादंग निर्माण होतो महायुती धर्म संकटात येतोय मग ते कुठल्याही पक्षातले असू दे या सगळ्यांना समज दिली जाईल सरकारकडून नाही सरकारचं काय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदा पक्षाच्या प्रत्येक आमदारांना किंवा इतर नेते असेल त्यांना सांगितलेलं आहे की कृपया कोणतंही असं विधान करू नका की ज्यामुळे पक्षाला त्रास होईल आणि मला वाटतं सर्व समजदार लोक आहेत यांनी याची दखल घेतली पाहिजे उगच आपल्या मुळं पक्षाला कुठं डॅमेज होईल किंवा काय त्यांना प्रतिमाला दा, धक्का लागेल असं वर्तन करू नये नसता हे आघाडीचे लोक टपलेलेच आहेत मग हे हाच व्हिडिओ आपला वा वारंवार किंवा हा आपलं वाक्य वारंवार ते लावत राहतात मवियामध्ये पन्नास टक्के जागांवरती शिक्कामोर्तब आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आपला जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय का आणि मवियामध्ये काँग्रेसला जो ए, अंतर्गत सर्वे आहे त्यामध्ये ऐंशी जागा दाखवल्या जातात तर उद्धव ठाकरे यांना तीस ते पस्तीस जागा दाखवल्या जातात साठ जागा शरद पवार गटाला दाखवल्या जातात या एकंदरीत समीकरणाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता हे बघा असं जागेचं वाटप होत नसतं आमची दोन हजार चौदाला जी युती तुटली ना ती एका जागेवरून तुटली होती म्हणून तुम्ही आता पन्नास टक्के झालं मग साठ सत्तर ऐंशी नव्वद ला सुद्धा युती तुटते आणि म्हणून ह्या युतीला तुम्ही झाली असं समजू नका हे फक्त आवा आहेत आणि आता जो काही सर्वे आलेला सर्वेमध्ये काँग्रेस जर असा आघाडीवर दिसत असेल तुम्हाला हा सर्वे इनिशियल स्टेजचा आहे आणखीन फार सर्वे येणार आहेत परंतु असं जर असेल तर ते पाप जे आहे ना पाप ते फक्त उबाटा गटाचे आहेत म्हणून आम्ही जो उठाव केला होता त्याचं आता समर्थन या उठ, या तुमच्या सर्वेमधून मधून दिसून येईल आम्ही पूर्वी सांगायचो की हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवतो आहे ऐकलं नाही आता त्यांच्या सर्वेमध्ये दाखवलं मी आज सर्वेला एकदम परिपूर्ण नाही मानत पण तुम्ही पस्तीसवर आलात काँग्रेस जर ऐंशीवर जात असेल मग तुम्ही जागा लढवणार किती आहेत आणि मिळणार किती आहेत म्हणजे रेशू जर पाहिला तर तुम्ही तुमच्या पक्षाचा वापर फक्त काँग्रेसला वाढवण्यासाठी केला हा आमचा जो आरोप होता आज तो सिद्ध होतोय आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय संजय शिरसाट यांनी महत्वाचं विधान या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबद्दल केलेलं आहे की जो काही उठाव त्यांनी केला होता तो केवळ यासाठी केला होता कारण काँग्रेसला याचा फायदा कुठे ना कुठेतरी भविष्यात होणार होता आणि आज जो सर्व्हे आलेला आहे त्यातून हेच सिद्ध होत आहे असं ते ठासून सांगतात नेमकं भविष्यामध्ये कुणाला किती जागा मिळणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन संतोष कदमचा गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं